प्रेक्षक हो नमस्कार, आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते. बहुचर्चित संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्यातील संचालक भाऊसाहेब झावरे यांचं निधन झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. बुधवारी दुपारी अस्वस्थ वाटू लागलेले त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, परंतु त्यापूर्वीच त्यांचं निधन झालं असल्याचं समजतंय. राज्यात बहुचर्चित संपदा पतसंस्थेच्या 13,38,00,000 रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने वारेपती पत्नीसह 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे, तर अन्य 12 जणांना वेगवेगळ्या कलमाखाली वेगवेगळी शिक्षा सुनावली आहे. यात भाऊसाहेब झावरे यांचा समावेश आहे. संपदा पतसंस्थेच्या घोटाळ्यातील आरोपींना नाशिक जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. दुपारच्या सुमारास झावरे यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवलं, परंतु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. या बातमीसह इथेच थांबतं, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.